करण्यासाठी कोणता मुद्दा उचलला जाईल काही सांगता येत नाही. आता भाजपने राष्ट्रवादीला केवळ एका गाण्यावरून टार्गेट केलंय. 11 सप्टेंबरला दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमात शरद पवारांच्या एंट्रीला अजिम ओ शान शहेनशाह हे गाणं लावण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. या संबंधित व्हिडिओ भाजपने शेअर देखील केला आणि या व्हिडिओवरून भाजपने राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर ट्विट करून टीका देखील केली. आता भाजपने ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात. मरहबा जनाब पवार साहेब, अजिमो शान शहेनशाह, फुरवा रावा, हमेशा हमेशा सलामत रहे. दिल्लीमधील शहेनशाह हीच पवार साहेबांची खरी ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर शहेनशाहचे गुणगान होत आहे. राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहेनशाहचं असं भाजपच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. भाजपच्या या टीकेला राष्ट्रवादीकडून काहीही उत्तर देण्यात आलेलं नाही. आता खरंच हे गाणं राष्ट्रवादीकडून लावण्यात आलं होतं का किंवा यामागे पक्षाची नेमकी काय भूमिका होती याबाबत अजूनही राष्ट्रवादीने काही स्पष्टपणे सांगितलेलं नाही. त्यामुळे हा व्हिडिओ किती खरा आहे याबाबत अजूनही शंकाच आहे. मात्र भाजप असे व्हिडिओ शेअर करून किंवा असे मुद्दे उचलून धरून धार्मिक मुद्द्यावरून राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे एवढं मात्र नक्की. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आणि यासारख्या माहितीसाठी सरकारनामाला फॉलो करायला विसरू नका. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.